प्रत्येक फळांचा पण एक सीझन असतो, भरपूर लागलेत. सकाळचे झाले 6:30, सूर्य उगवते, अजून ढगामध्येच आहे, ढगाळ वातावरण आहे, सूर्यदेव बाहेर येते. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे वाजले 9:30. सकाळी आज ॲक्च्युली सकाळी लवकर उठलो होतो, 6 वाजता उठलो, नंतर जरा मुलांना घेऊन वॉकिंगला गेलो होतो आणि मग तिथून आल्यानंतर थोडा जरा आराम केला. आता नाश्ता वगैरे झाला आहे, आज आईनी नाश्त्यासाठी इडल्या बनवल्यात, आता नाश्ता वगैरे करू आणि नंतर ना जरा आपलं काम आहे. थोडी झाडं आहेत आपली, ही बघा, ही झाडं आपल्याला लावायला खाली जायचं आहे. तर ही नवीन झाडं आहेत, जांभळाची वगैरे. हे लॉकडाऊनमध्ये मी बोगनवेल आणलं होतं, ते पण छान फुललं आहे बघा. हे तुरीचं झाड आहे आणि हे बघा, हे आंब्याची आणि ही जांभळाची. तर ही झाडं लावायला आपल्याला आता खाली तिथे आपली जिथे जमीन आहे विहिरीच्या इथे, तर आपल्याला तिथे जायचं आहे थोड्या वेळेने. तर आता नाश्ता वगैरे करू आणि नंतर मग थोड्या वेळेने आपण झाडे लावायला जाऊ. या आता नाश्ता करायला. नाश्त्याला बघा, इडली आणि चटणी. आज आईने सकाळ सकाळ नाश्ता केला आहे आणि इकडे बघा, हा फणस आहे, कापा फणस पण सकाळच केशवबाई घेऊन आलेत. तो कापा फणस पण नंतर फोडू आपण, आता नाश्ता करायला या. बघा, इडली आणि चटणी. चला झाडं लावायला. हे बघा, झाडं घेतलीत, चला झाडं लावायला जाऊ. हे आईने पण घेतलीत. चला हे बघा, या ते एवढी झाडं आहेत ना, हे पावसात लावली तर आता ही जगतील. झाडं लावायला पाहिजेत, झाडं लावाल तर पाऊस पडेल आणि पाऊस पडेल तर आपल्याला पाणी मिळेल. त्यामुळे गावाला आल्यानंतर प्रत्येकाने झाड लावलंच पाहिजे. इकडे कुठे काय करू करते. आणि ते हे खाली कर, तो लाकूड आहे ना खाली उतरवून ठेव. जा त्याविषयी कसं उतरवलंस खाली, बॉटल ठेव बाजूला. त्या बाजूने खाली टाक, टाक खाली. चल वरती वायर बघ. चला फायनली आपण आता विहिरीजवळ आलोय, आता इथे झाडं ठेवून देऊ, नंतर
मिरगामध्ये झाडं लावतील आई बाबा. झाडं इथे आता आणून ठेवूया. आता आलो आहे जरा झाडांना पाणी पण घालायचंय. बाबा येतात. एक सांभाळून बघा एवढी मेहनत घेतली सगळी झाडांसाठी. आता एकदम व्यवस्थित होऊ देत. ठेव इथे आता झाडं इथे ठेवून द्यायची. आणि नंतर मिरगाचा पाऊस येईल तेव्हा इथे मग झाडं लावायची आपण. आता झाडं आणली आहेत घरातून इथे ठेवून द्यायची. हे घे माझी पण घे. ठीक आहे हे बघा. इथे सगळे आपण काजूची झाडं लावलीत. लांबलीची कुठे लावायची? इकडे वरती. झाडांचे झाड सगळे इथे ठेवून दिले. थोडा पास करा अजून. झालं ना याला काय आतून कुठे घालतेस काय? आप्या पण झाली. त्या दोन घे अरे खड्डा कर कुठे आणि तिला दे लावायला. दे मी पाणी घालतो. बघा इथे आता आर्य आणि त्या दोन बिया टाकलेत पणसाच्या. माती टाकते त्या कोणती बाजूला घे. चेप जरासा हलका हलका हलका. अजून टाक माती. टाक अजून पूर्ण टाक वर. चला आर्याने आता बिया लावलेत बघूया. चल बाजू ते कोणती तिथे काढा खान तिथे लाव. या कोपऱ्यात हा लाव पुढे. तो पातेरा उचल आणि तिथे लाव. हा हा काढा तुम्ही खड्डा. बस काढ माती. आता लाव दोन टाक. हा त्यांना कुठलं का दुकान बघा. झाडाचं आणलेत ना
हे आता इथे नंतर लावायचे. त्याला ढिरायली खाल्ला त्याला ठीक आहे. त्याला ढिरायली खाल्ला आता आर्याने झाडं लावली ना, आता कशी वाढतील बघा फटाफट. बोट लाव जरा पुढे असं, एक बोट लावायचं. हा असं ला का ते प्रेशर कमी करू काय नको राहू दे. चला झाडांना पाणी घालून झालंय, झाडं पण खाली आणून ठेवले ते आता नंतर लावते. आता निघाल आईने जरा काटक्या बिटक्या गोळा केला नाही, आता घरी जाऊ. परत चला घरी जाऊ. हे बघा हे आमचं चिरे खान. एवढी मोठी आहे बघा, पावसाळ्यात या लेवलला भरते हळदी. आणि त्याच्यामध्ये आईने कलमाचं झाड लावलं आहे, बऱ्यापैकी आंबे लागले होते त्याला. आणि हा आतमध्ये उतरायचा रस्ता, किती 98 बांधली होती ना ही चिरेखान. 98 साली जेव्हा घर बांधलं ना तेव्हा या चिरेखानीतून दगड काढला होता. हेच पाणी नंतर झिरपून हळूहळू चांगलं विहिरीत जाणार आपल्या. आमच्या वाडीचा परिसर काय 2-3 खर्च होते एवढा खर्च करतो साहेब आपण कुठेतरी गुण येऊ दे काय की नाही. काय करता आला रमेश? हा इकडेच ना. हा संदीप काय झालं, संदीप बरा आहे का? अरे बापरे घडशी आले होते ना, जायचं ना. उभा अंगार काढतोय कुठे आहे रे पप्पा? हा झालं का? मोऱ्याची बॅटिंग बघा. आईश हळू 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 मार हळू मार, काचा पोडशील. ऐक कॅच. अस्मी आली नाही तू खाली झाडांना पाणी घालायला?
काय तू संध्याकाळचे आत्ता वाजलेत 5:30 आणि आम्ही चाललो आता दुकानावरती. ॲक्च्युली जायचं होतं दुकानावर रॉकेल आणायला, आमचं रॉकेल आलं होतं, पण आता तो एक जण गेला होता तर तो येताना घेऊन आला. आता तो कॅन दिला इकडे घरी, म्हटलं आता आलो इथपर्यंत म्हटलं पुढे जाऊ जरा दुकानावर मुलांना जरा खाऊ घेऊन येऊ. बघा संध्याकाळचं वातावरण एक नंबर. करवंद बघा, दुकानावर आलोय बघा. इकडे गौरी गेले खाऊ घेते मुलांसाठी, आणि इथेच आम्हाला रॉकेलसाठी आता लोक येतात. आमचं पण रॉकेल होतं इकडे, पण ते आधीच घेऊन गेले, ते घरी पोचवले. मग मुलांसाठी मग खाऊ घेऊन जातो. पॉम्पॉम घे. काय आई? हो आई, बरं आहेत ना? म्हटलं मयूर आई कुठे? 2 दिवस दिसला नाही. गणपती पुढे गेलाय. कोंबडा बघा कसला खतरनाक आहे. झाला खाऊ. चला आता इथून निघू ह्या जरेकडे, टाइमपास जरा फिरायचा रस्त्याकडे आणि मग घरी जाऊ. मस्त वाटतात ना गावच्या पाय वाटाने रस्ते. आता मे महिन्याच्या सीझनमध्ये एवढं भारी दिसतंय गणपतीत. कोकण एक नंबर बघण्यासारखं, जगात भारी आपलं कोकण आहे. हे बघा, हे कसलं झाड आहे सांगा तुम्ही? ही फळं आहेत ना? कोणाला माहिती असेल तर सांगा, म्हणजे आम्हाला माहिती आहे पण आम्ही तुम्हाला विचारतोय या फळांना काय म्हणतात.